नवरात्र उत्सवात देवीची चेहऱ्यावर विविध रूपं आणि नवरसांचं दर्शन भाविकांना घडतं त्याच रूपातलं प्रेमळ संवेदनशील आणि सेवाभावी वृत्तीने समाजासाठी काम करणाऱ्या आणि कुटुंबाची दोरी हातात सक्षमपणे सांभाळत सामाजिक बांधिलकीच्या नात्याने समाजात झोकून देऊन काम करणाऱ्या महिलांचा जागर आपण करत असतो आज याच निमित्ताने भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका तृप्ती देसाई यांच्याशी साधलेला हा संवाद नमस्कार नवरात्री उत्सवनिमित्त विशेष असलेल्या मी दुर्गा या कार्यक्रमात मी कल्याणी वाघमारे आज आपलं स्वागत करते आज आपल्यासोबत या कार्यक्रमामध्ये संवाद साधायला भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका तृप्ती देसाई आहेत मी तुमचं आमच्या मी दुर्गा या कार्यक्रमात प्रथमतः स्वागत करते साधारणत दोन हजार दहाला तुम्ही भूमाता ब्रिगेडची स्थापना केली महिलांच्या अधिकारासाठी तुम्ही रस्त्यावर उतरलात नेमकं यामागची प्रेरणा काय होती गोरगरिबांच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात जेव्हा काम करत होते तेव्हा महिलांवरसुद्धा जे अन्याय अत्याचार होत होते ते बघवत नव्हते आणि मग महिलांसाठी एखादी संघटना स्थापन केली पाहिजे आपण आवाज उठवला पाहिजे असं वाटलं आणि त्या माध्यमातून जे आहे ते हजारो महिलांची जी आहे आपण बघितलं असेल की भूमाता रणरागिनी ब्रिगेडमध्ये आता दहा हजाराच्या वर महिला आहेत आणि मग महिलांची ब्रिगेड बांधली आणि ब्रिगेड याच्यासाठी नाव ठेवलं की आक्रमकपणे काम करावं रणरागिनी हा जो शब्द आहे तो म्हणजे आपण जे काम करतोय ते अगदी झाशीच्या राणीसारखं राजमाता जिजाऊंसारखं असावं म्हणून भूमाता रणरागीने ब्रिगेडची स्थापना केली यामागे उद्देश हाच होता की अन्याय अत्याचाराच्या विरोधात जे आहे ते परखडपणे कोणीतरी बोलावं त्यासाठी महिलांचा एखादा मंच स्थापन झाला पाहिजे एखादी संघटना स्थापन झाली पाहिजे ती कुठल्याही पक्षाशी संबंधित नको यासाठी ही संघटना आम्ही स्थापन केली नक्कीच आपण पाहिलं दोन हजार दहामध्ये भूमाता ब्रिगेडची स्थापना झाल्यानंतर महिलांच्या धार्मिक समानतेसाठी आपण अनेकदा आंदोलनं केली शनी शिंगापूरचं आंदोलन असेल त्यानंतर दर्ग्याबाबतचं आंदोलन असेल तर त्यामागची प्रेरणा नेमकी महिलांना धार्मिक समानतेची जी संकल्पना होती ती अद्यापही दूर होती पण ती तुम्ही प्रकाश होतात आणि त्याबद्दल ता काय सांगा एकोणीसशे पन्नास साली समानतेचा अधिकार दिलेला आहे परंतु आपण बघतोय की आत्तासुद्धा सुद्धा त्या जो अधिकार आहे त्याची अंमलबजावणी होत नाही आणि मग अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंधराला एक महिला त्यात शनीच्या चा चौथऱ्यावर गेली तिने तिथं ती दर्शन घेतलं आणि ती खाली आली परंतु त्यानंतर जे सगळं घडलं की गावकऱ्यांनी बहिष्कार घातला त्यानंतर देव अपवित्र झाला म्हणून दुधाने अभिषेक घातला गेला म्हणजे महिला जेव्हा देवाला स्पर्श करते तेव्हा देव अपवित्र होतो हे जेव्हा आम्ही टी व्हीवर बघत होतो तेव्हा जे आहे तो संताप आला आणि ज्या दे आईनं जो आहे ज्या आईच्या गर्भातून देवाचा जन्म झालेला आहे त्या आईचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महिलांना नाकारणारे हे कोण या दादागिरीच्या विरोधात आपण आवाज उठवला पाहिजे हे जे आहे ते मनामध्ये ठरवलं आणि मग आमची स्त्री पुरुष समानतेची मोठी लढाई त्यातून उभी राहिली धार्मिक समानतेच्या हक्कासाठी तुम्ही रस्त्यावर उतरला आणि एकदा आरोप प्रत्यारोप झाले हल्ले देखील झाले तर त्याबाबत कधी असं वाटलं का नको आता इतकं सामोरं जाते संकटांना सामोरं जाते तर कुठेतरी माघार घ्यावी असा कधी कुठे प्रश्न किंवा माघार घ्यावी असं वाटलं का शनी शिंगणापूरचं आंदोलन करताना हाजी अली दर्ग्याचं आंदोलन करताना अनेक वेळेला त्याला धर्माचा रंग देण्यात आला परंतु धर्माचा आणि या आंदोलनाचा काही संबंध नव्हता आणि जेव्हा धर्माच्या ज्या काही रूढी परंपरा आहेत त्या मोडण्याचं काम करण्यासाठी या महिला पुढे येत आहेत यांना कुणीतरी पुढाकार घेण्यासाठी जे आहे ते सगळे रसद पुरवतो आहे अशा पद्धतीचे आरोप झाले आमच्यावर हल्ले झाले आम्हाला खुनाच्या धमक्या आल्या परंतु आम्ही कधीच घाबरलो नाही कारण जो इतिहास आहे आज नवदुर्गांचा असेल किंवा अगदी सावित्रीबाई फुलेंचा असेल झाशीच्या राणीचा असेल राजमाता जिजाऊंचा असेल या सगळ्यांची शिकवण आहे आणि या जेव्हा धमक्या येत होत्या तेव्हा ते आमचं आमची जी मागणी आहे ती पूर्ण झाली पाहिजे त्या ध्येयाकडे लक्ष ठेवलं आणि आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहोत चळवळीतला कार्यकर्ता हा मरण हातावर घेऊन जात असतो त्यामुळं जीव गेला तरी चालेल परंतु आपण माघार घ्यायची नाही हे ठरवलं आणि त्याच इच्छाशक्तीच्या जोरावर आमची सगळी आंदोलनं यशस्वी झाली धार्मिक समानतेचे दोन्ही जुमी मंदिरातले जे आंदोलन केले त्यामध्ये तुम्हाला यश आलं पण आता आपण जर समाजामध्ये पाहिलं तर अत्याचार हिंसाचार बलात्कार याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत तर त्या दृष्टिकोनातून त्याकडे तुम्ही कसं पाहता आणि त्यासाठी महिलांसाठी काय विशेष करणार आहात का, का। राज्यामध्ये आपण आता जर बघितलं तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे महिलांमध्ये जे आहे ते अन्याय अत्याचाराचं प्र प्रमाण वाढतंय अल्पवयीन मुलींवर होणारे बलात्कार असतील किंवा अगदी घरातले म्हणजे काय काही संतापजनक घटना अशा आहेत की बहिणीने भावावर बलात्कार केला वडिलाने मुलीवर बलात्कार केला अशा घटना घडत आहेत आणि त्यासाठी जे आहे, आहे त्या भूमाता ब्रिगेड ताईगिरी पथकाच्या माध्यमातून राज्यभरात काम आहे आणि याच्यामध्ये अशा पद्धतीची जी काही गुन्हेगारांची जी वाढती धमक आहे याच्यामध्ये पोलिसांचा निश्चितच हलगर्जीपणा आहे पोलिसांना जे आहेत ते सध्या गुन्हेगार घाबरत नाहीत त्यामुळं गुन्हेगारांवर वचक हा महिलांचा असावा कायदा सुव्यवस्था जरी असली तरी स्वतःच्या संरक्षणासाठी दुर्गेचं रूप धारण करून महिलांनी रस्त्यावर उतरावं अशा पद्धतीचं जे आहे ती जनजागृती आम्ही प्रत्येक खेडोपाड्यांमध्ये करत असतो आणि मग आत्तापर्यंत आपण भाईगिरी भाई ऐकली होती दादागिरी बघितली होती परंतु आमच्या माध्यमातून ताईगिरी जी आहे महिलांनी त्या ताईगिरी पथकाच्या माध्यमातून स्वतःच्या संरक्षणासाठी दुर्गेचं रूप धारण करून रस्त्यावर उतरावं यासाठी आम्ही जनजागृती करत आहोत आणि लवकरात लवकर सगळ्या जिल्ह्यात जिल्हा तालुका खेड्यांमध्ये पोहोचून मला वाटतं की स्वतःच्या हिमतीवर जेव्हा महिला उभ्या राहतील त्या जेव्हा स्वतःच संरक्षण करतील तेव्हा आपल्याला दुसरं कुठलीही मदतीची गरज लागणार नाही समाज बदलण्यासाठी तुम्ही पुढे येतात एकोणीस म्हणजे दोन हजार दहा ते दोन हजार अठरा त्यामध्ये आंदोलन केली वेगवेगळे वे, प्रसंग आले अनुभव आले असन त्याबद्दल एकंदरीत दहा ते अठरा याबद्दलच्या प्रवासाबद्दल काय सांगा खरं तर कार्यकर्ता हा अनुभवातून घडत असतो आज अनेक वेळेला जेव्हा मी आंदोलनं करते तेव्हा दोन हजार दहापासून केलेल्या कामाची जी पावती आहे जो मी प्रत्यक्षात जे काही अनुभवलं त्याच्यावरून जे आहे ते अनेक अनुभव येत गेले आणि त्या अनुभवातूनच मी घडले त्या अनुभवाचा इतका मोठा मला फायदा झाला की आमचं आंदोलन राष्ट्रीय पातळीपर्यंत पोचलं आणि ते यशस्वी झालं याला सर्वस्वी अनुभव आला आणि याच्यामध्ये आपण बघितलं असेल की मला नवरात्राच्या निमित्तानं हे मात्र खंत सांगायची की महिला म्हणून पुढे जाताना मला अनेक वेळा विरोध झाला त्याच्यामध्ये आमची जेव्हा आंदोलनं यशस्वी झाली किंवा आंदोलनं करताना मला कुठली राजकीय पार्श्वभूमी नसताना मी कुठल्याही मोठ्या घराण्यातली नाही म्हणून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला गेला कारण महिलांच्यासाठी येणारा जो आवाज आहे तो दाबला गेला पाहिजे यासाठी अनेक प्रयत्न केले गेले परंतु मला सांगायचे की विचारांची लढाई ही विचारांनी लढायची असते आणि जेव्हा महिला पेटून उठतात तेव्हा त्यांना कुणीही थांबवू शकत नाही आणि म्हणूनच आपण जे आता म्हणतोय की हे जी काही नवरात्र आहे जे काही दुर्गेचं रूप आहे ते प्रत्येक महिलेमध्ये असतं आणि वेळ आल्यावर ती तिथं दाखवत असते नक्कीच नवरात्र उत्सवात आपण पाहतो देवींचे वेगवेगळे रूप आहेत जसं प्रसंगानुसार देवीने आपले वेगवेगळे रूप धारण केले तर मी तुम्हाला असा प्रश्न करते की तुम्हाला देवीचं कोणतं रूप आवडतं आणि ते आवडतं तर त्यामागचं कारण काय देवीच देवीचे अनेक रूप आहेत आणि प्रत्येकाला वेगवेगळी कारणं आहेत परंतु मला आवडतं ते कालिका मातेचं रूप आवडतं किनी कारण जिने त्यावेळेला जे आहे ते ज्या पद्धतीनं राक्षसी प्रवृत्तीचा संवार केला आता तशाच विकृतीचा मानसिकतेचा संवार करण्याची वेळ जी आहे ती आपल्याला आता आलेली आहे त्यामुळे ते मला रूप आवडतं आणि निश्चितच मला सगळ्या महिलांना सांगायचं आहे की कुठल्याही दबावाला घाबरू नका बळीला कुठल्याही आमिषाच्या बळीला जाऊ नका जे जा आहे ते आपली जी भूमिका आहे कुणाचं ऐकिवात ऐकून जे आहे करू नका आपल्याला जे वाटतंय तेच केलं पाहिजे आपल्या दिनमांच्या सर्व प्रेक्षकांना नवरात्रीच्या आमच्या भूमाता ब्रिगेडच्या माध्यमातून शुभेच्छा नक्कीच no, नवरात्रीनिमित्त त्यांनी एक चांगला संदेश दिलेला आहे महिलांनी आता रणरागणीचं रूप धारण केलं पाहिजे कोणाचंही ऐकून न घेता त्यासमोर पुढे लढा दिला पाहिजे एकंदरीतच नवरात्रनिमित्त या विशेष कार्यक्रमात भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिकांशी आपण सुंदर असा संवाद साधलेला आहे पुन्हा भेटूया आता पुढच्या कार्यक्रमामध्ये अशाच आहे पुढच्या रणरागणीला